जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, आधार कार्ड दुरुस्ती राज्यामध्ये सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जाते आणि ही योजना राबवल्या गेल्यामुळे आधार कार्ड किंवा इतर कागदपत्रावरील डेटा याच्यामधील मिसमॅच या बाबी समोर आलेल्या आहेत आणि याच अनुषंगानं बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जात आहेत की आधार कार्डवरची दुरुस्ती केली जाऊ शकते का. बऱ्याच जणांना याच्याबद्दल माहिती देखील नाही की खरंच आधार कार्डवरती आपण काय काय दुरुस्ती करू शकतो. आधार कार्ड एक वेळेस बनलं म्हणजे ते काही फायनल आधार कार्ड आहे का, असंही नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याच्या संदर्भातील थोडीशी छोटी परंतु कामाची अशी माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आधार कार्ड बनवत असताना आपण जर पाहिलं तर बऱ्याच जणांच्या माध्यमातून काही जन्मतारखा चुकीच्या लावण्यात आल्या. बरीच कागदपत्र असल्यामुळे जुनी ज्यावेळेस आधार कार्ड बनवली जात होती त्यावेळेस सांगितलेली जन्मतारीख लावली जात होती. 1-1 किंवा 1-6 अशा बऱ्याच साऱ्या जन्मतारखा आलेल्या आहेत, परंतु जन्मतारीख ही जन्माच्या प्रमाणपत्रावरती किंवा शाळेच्या टीशीवरती वेगळी आहे, किंवा नावामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात बदल येतं. पतीचं नाव वेगळं, त्याच्यानंतर काही नावं बदलण्यात आलेली येतं, याच्यानंतर लिंग स्त्री पुरुषामध्ये बदल झालेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी पुण्यात राहतो आणि माझं आधार कार्ड लातूरचं आहे, किंवा मी लातूरला राहतो आणि माझं आधार कार्ड धाराशिवचं आहे, किंवा मी नगरला राहतो माझा आधार कार्ड नागपूरचं आहे. हे जे काही पत्त्यामधले बदल आहेत हे सगळे काही करता येतात का. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये मोबाईल नंबर आहे. मोबाईल नंबर तुम्ही जेव्हा कधी तुम्हाला याच्यामध्ये बदलायचा आहे त्यावेळेस आधार सेंटरमध्ये एक अर्ज करून तुमचा मोबाईल नंबर बदलू शकता, तुमचा फोटो याच्यामध्ये बदलू शकता, तुमची जी काही माहिती नवीन आहे ती तुम्ही अपडेट करू शकता. आता याच्यामध्ये जर समजा तुमची जन्मतारीख जर चुकीची लागलेली असेल तर तुमच्याकडं त्या जन्मतारखेच्या संदर्भातील जर पुरावे उपलब्ध असतील, जन्माचं प्रमाणपत्र असेल किंवा त्याच्यासाठी जे काही गाईडलाईन्सनुसार मागितले जाणारे पुरावे असतील. आता ऑनलाईन पद्धतीनं आपण जन्मतारखेसाठी जे दुरुस्तीसाठी गेल्यानंतर तुम्हाला तिथं भरपूर सारे पुरावे दाखवले जातील, पासपोर्ट असेल किंवा इतर भरपूर सारे पुरावे. याच्यापैकी कुठलाही एक पुरावा सादर करून तुम्ही एक वेळ जन्मतारखेमधील दुरुस्ती करू शकता आणि ती दुरुस्ती सहजासहजी होते. याच्यानंतर नावात बदल आहे. नावाच्या बदलासंदर्भात तुमच्याकडे जर काही पुरावे असतील आणि तुमचं जर नाव चुकीचं लागलेलं असेल तर तुम्ही नावामध्येही बदल करू शकता. याच्या व्यतिरिक्त लिंग स्त्री पुरुष जर झालेलं असेल ते सुद्धा तुम्ही बदलू शकता. परंतु हे जे काही बदल आहेत हे बदल जास्त वेळा करता येत नाहीत, हे बदल फक्त आणि फक्त एकाच वेळेस करता येतात. त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला आधारच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर सुद्धा आधार जे काही आधार करेक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवली जाईल. आता पत्ता जर समजा तुमचं वास्तव्याचं ठिकाण कुठलं एखादं ठिकाण असेल परंतु तुम्ही नोकरीनिमित्त दुसऱ्या ठिकाणी जात आहे तर तुम्ही तुमच्या पत्त्यामध्ये बदल हा आधार कार्डवरती करू शकता. त्याच्यासाठी आवश्यक असलेले जे काही पुरावे आहेत जसे की लीज ॲग्रीमेंट असेल किंवा तुमचं दुसरं काही तिथले पुरावे असतील, वास्तव्याचे जे काही पुरावे असतील, असे पुरावे देऊन तुम्ही पत्त्यामध्ये बदल करू शकता. आधार कार्डवरील पत्ता हा बदलता येतो, हा काही एक वेळ बदलण्याची बाब नाही, त्याच्यामध्ये तुम्ही जास्त वेळेस बदल करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला या आधार कार्डमध्ये आधार कार्ड बनलं म्हणजे हा काही आधार कार्ड फायनल नाही आहे. तुमचा जर याच्यामध्ये काही जर बदल झालेला असेल तर फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी म्हणूनच नाही तर इतरही महत्त्वाच्या अशा बाबींसाठी रेकॉर्ड जर तुमचं साधर्म्य नसेल तर बऱ्याच वेळा तुमच्या बऱ्याच साऱ्या बाबी रिजेक्ट केल्या जाऊ शकतात. त्याच्यामुळे आपल्याकडं असलेल्या पुराव्याच्या आधारे तुम्ही हे सर्व बदल या ठिकाणी करू शकता. तर मोठ्या प्रमाणात विचारणा केली जातो ती नावात बदल आहे, जन्मतारखेत बदल आहे, पत्त्यामध्ये बदल आहे, लिंग स्त्री पुरुष झालेलं आहे, हे बदलता येतं. तर हो, हे सर्व बदलता येतं. फक्त याच्यामध्ये नाव असेल, तुमची जन्मतारीख असेल किंवा लिंग असेल हे फक्त आणि फक्त एका आधार कार्डवरती एकाच वेळेस बदलता येतं. बाकी तुम्ही पत्ता, फोटो, मोबाईल नंबर हे तुम्ही वेळोवेळी बदलू शकता. धन्यवाद.